देण्याची जबाबदारी अजूनही निश्चित होईना. घाटी म्हणते रेबीज लस देणं मनपाची जबाबदारी आहे, पण मनपा मात्र अनभिज्ञ असल्याचं दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अबाल वृद्ध जखमी होत आहेत. काहींना रेबीजमुळे आपला प्राणही गमवावा लागत आहे. याबद्दल घाटीचे डीन डॉक्टर सुधीर चौधरी यांना विचारले असता, आमच्याकडे प्राथमिक स्वरूपात रुग्ण आल्यास आम्ही त्याला लस देतो, परंतु पुढच्या लसी या मनपाने आपल्या रुग्णालयाच्या मार्फत द्याव्यात, यामुळे मनपाकडे मुबलक प्रमाणात लस आहेत का? घाटीमध्ये लसींचा तुटवडा असल्यास यास मनपा जबाबदार आहेत का? अशा अनेक प्रश्नांचं उत्तर मात्र अजूनही अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे मेडिकल स्टोअरमध्ये लस उपलब्ध आहेत, परंतु दवाखान्यात नाहीत, त्याबद्दलही चौकशी करूत असं उत्तर डॉक्टर सुधीर चौधरी यांनी दिलं. अँटी रेबीज व्हॅक्सिनच्या लसीचा जो पुरवठ्याच्या बाबतीमध्ये एक प्राथमिक माहिती मी आपल्याला अशी देऊ इच्छितो की अँटी रेबीज व्हॅक्सिन जे कुत्रा चावल्याचं लस जी उपलब्ध करून दिल्या जाते रुग्णाला, हे लसीची उपलब्धता उपलब्ध करून देण्याची प्राथमिक जबाबदारी महानगरपालिकेची आहे. याविषयी महानगरपालिकेला वेळोवेळी पत्र पाठवण्यात आलेले आहेत, वेळोवेळी त्यांच्या अधिकारी स्तरावर सुद्धा पाठपुरावा आपण करत आहोत. महानगरपालिकेचं जे N6 जे मोठं रुग्णालय आहे तिथे लसींचा पुरवठा करण्यात आलेला आहे, आणि आपण जे सध्या करतो आहे की बाबा कुत्रा चावलेले जे रुग्ण आहेत पहिला डोस आपण देतो आणि रिमेनिंग डोसेस आपण N6 जाऊन त्या पेशंटनी घ्यावेत आपण असं सांगतो. पण जी लस तयार करणारी जी मुख्य कंपनी आहे हाफकिन इन्स्टिट्यूट, त्या इन्स्टिट्यूटकडनंच ह्या सध्या अपुऱ्या प्रमाणात